मी जागरणं माझी जास्त झाली आणि कवरेज जास्त झाली की मला पित्ताचा त्रास होतो हे आज नाही पहिल्यापासून आहे. डॉक्टरकडनं गोळ्या घेतलं शांतपणे झोपलो आणि सकाळपासून मी कार्यक्रम उचलतो. मला इतकं वाईट वाटत होतं मीडिया काही पण दाखवत होता त्याच्यात किंवा हे कुठं आहे काय कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची म्हणजे किती बदनामी करायची. दादा उद्घाटन झालेलं आहे काल तुम्ही मी माणूस आहे तुम्ही पण काम करत असताना जर तुम्हाला काही त्रास झाला मला काल मी कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. मी जागरणं माझी जास्त झाली आणि कवरेज जास्त झाली की मला पित्ताचा त्रास होतो हे आज नाही पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जाऊन जिजाईला डॉक्टरकडनं गोळ्या घेतल्या शांतपणे झोपलो आणि सकाळपासून मी कार्यक्रम उचलतो. मला इतकं वाईट वाटत होतं मीडिया काही पण दाखवत होता अजित पवार नॉट रिचेबल अमुक तमुक हे पण कारण त्याच्यामध्ये तुम्ही आधी कन्फर्म करा त्याच्यात किंवा हे कुठं आहे काय कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची म्हणजे किती बदनामी करायची. ठीक आहे तुम्हाला अधिकार आहे आम्ही पब्लिक फिगर असल्यामुळं तुम्ही याला तशा प्रकारच्या बातम्या देण्याचा पण शेवटी आम्ही माणूसच होतो. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आज मी पेपर सकाळी बघितले पेपरमध्ये पण अशा ब्रॅकेट टाकून बातम्या आल्या हे बरोबर नाही म्हणूनच मला दादा काल पवारसाहेबांनी ती मुलाखत दिली त्याच्यामध्ये अदानी पवारसाहेबांची रात्री मी पण मुलाखत एनडीटी आपल्या एनडी टी व्हीवरच होती हिंदी चॅनलला आपल्या न्यूजला तिथे बघितली. शेवटी पवारसाहेब आमचे सर्वोच्च नेते पवारसाहेबांनी एखादी भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. ती त्यांची भूमिका आहे तीच आमची पक्षाची भूमिका आहे तीच आमची सर्वांची भूमिका. पुणे लोकसभेबद्दल गिरीश महाजन जळगावमध्ये असं बोललं की निवडणूक आयोग महाजन हा ठीक निवडणूक खरंच घेण्याची गरज आहे का वगैरे या पोटनिवडणुकीत आता वेगवेगळे लोक माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिलेले आहेत. पाठीमागचं रेकॉर्ड जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा निवडणुका होत असताना संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा असतो. निवडणूक आयोग त्याबद्दलचा निर्णय घेईल. उद्याच्याला निवडणूक आयोग ज्यावेळेस निवडणूक जाहीर करेल त्यावेळेस वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन त्यांची भूमिका चर्चा करतील आणि मग कोण उमेदवार द्यायचा काय उमेदवार द्यायचं जसं मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं घडलं किंवा विधानसभेच्या मध्ये मागे चार निवडणुका झाल्या पंढरपूर कोल्हापूर चिंचवड आणि आपला कसबा त्यावेळेस सगळे एकत्र बसले आणि त्या पद्धतीनं महाविकास आघाडीने निर्णय घेतला. आत्ता या संदर्भामध्ये कुठली पण अजून निवडणूक आयोगाने काही घोषणा केलेली नाही आहे आणि घोषणा न